गांधीनगर ते चिंचवाड या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाला किरकोळ टपऱ्या आणि छोट्या दुकानांचं अतिक्रमण हटवून परतावं लागलं या मार्गावरील धनदांडग्यांचं अतिक्रमण वाचवण्यासाठीच राजकीय हस्तक्षेपातून पोलीस बंदोबस्त नाकारल्याची चर्चा सध्या गांधीनगर परिसरात सुरू आहे तावडे हॉटेल ते चिंचवाड या मार्गावरील अनधिकृत आणि अतिक्रमित सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे न्यायालयानं जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिलाय मात्र न्यायालयाचा आदेश धुडकावून अनेक व्यापाऱ्यांनी कोणत्याही शासकीय परवानगी विना रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारतींची बांधकामं केली आहेत याबाबत काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली बांधकामं पाडण्याचा आदेश दिला होता त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण हटवण्याचं नियोजन करून त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली होती सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा पथक अतिक्रमण हटवण्यासाठी तावडे हॉटेल ते चिंचवाड मार्गावर पोहोचलं मात्र पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाला धक्का लावला नाही त्याउलट रस्त्यालगत असलेल्या पानटपऱ्या चहाच्या गाड्या आणि छोट्या दुकानांचे कठडे फलक यावर कारवाई केली धनदांडग्या व्यापाऱ्यांचं अतिक्रमण वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेपातून पोलीस बंदोबस्त दिला जात नाही अशी चर्चा सध्या गांधीनगर परिसरात सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाईबद्दल दुजाभाव होत असल्यामुळं परिसरातील छोटे दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे